सगळ्यांना शुभ सकाळ. दिवाळीची सकाळ आज आमची सकाळ झाली. नाश्त्यापासून स्टार्ट, मस्त गरमात गरम पोहे केले आहे आमच्या जाऊ बाईनं केले पोहे. गौरीने केले काय? गौरीने केले पोहे. गौरीने केले, सॉरी, हा क्रेडिट गौरीला जाते पोह्याचं. आणि पोहे बघा किती मस्त सुटसुटीत पोहे आहे. या तुम्ही पोहे खायला सकाळचं. आता आता वाजले 8. सकाळी 8 वाजताच आमचा नाश्ता झाला. आज दिवाळी आहे ना, त्याच्यामुळे सगळेच सकाळीच उठले. सगळे मस्त एक जण कॅन्डिडेट तिकडे बसला आहे, एक इकडे बसला आहे. हां गौरव शेता वावरात गेला का? आंघोळ आणि आता चालू आमचा स्वयंपाक सगळं झालं. आता फक्त पुऱ्या राहिल्या. इकडे चालू आहे भजे गरम गरम मस्त घालू. हिरवं काम दिसून राहिलं ते मुंगाचे, मुंगा आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्याचे आहे ना, म्हणून बघा मस्त. कसे झाले रे मसाले? पूजा पण झाली. पूजा तर बऱ्याच वेळची झाली. हो स्वयंपाक झाला का जेवण करू आणि मग संध्याकाळचे संध्याकाळी मस्त फटाके फोडवा. सगळ्यांचे जेवणं झाले आणि आता आम्ही दोघी जणी बसलो जेवायला. सगळ्यात शेवटी आम्ही या तुम्ही पण जेवायला. आम्ही सगळ्यांचे जेवणं झाले की मग जेवायला बसत असतो. तर कोणचाही सण असो काही असो आईबाबाची आठवण नक्कीच येते. कारण का आईबाबा जेव्हाही असायचे ना तेव्हा कार्यक्रम कोणचाही असो खूप मस्त व्हायचा, मजा यायचा. आमची कामं एक झोप झाली आहे ना, आता करतो आम्ही तयारी संध्याकाळची. आता आम्ही दोघी जणी थोडेसे व्हिडिओ करतो, फोटोशूट करतो आमचं आहे ना. जाऊबाई ना, आम्ही जाऊबाई करते तयारी, मी पण करतो तयारी. आज मी घालणार आईने घेतलेली साडी राखीची, चला. आणि ह्या घालणार आहे आमच्या ननद बाईने घेतलेली साडी आहे ना, त्या पण राखीचीच. राखीची यायच्या ननदनं घेतलेली साडी आणि मी माझ्या भावानं घेतलेली साडी घालणार आहे. तर चला आता साडी पटकन घालतो. तर झाली तयारी आणि कशी वाटते तयारी नक्की सांगाल. ताईची पण तयारी झाली आहे. ताईने आता मेणबत्त्या लावल्या आहेत, तुम्हाला दाखवते जवळ. ते बघा पूजा झाली, वंदना झाली. आमच्या दोघीची तयारी आता आम्ही सुरसुऱ्या हे करू नाही. आता पूजा पण झाली जशी तुम्ही बघितली. चला आता बाहेर मुलं फटाके पडत आहे, आपण बाहेर जाऊ. आणि तयारी कशी दिसत आहे नक्की सांगा. साडी कोणाची छान दिसत आहे नक्की सांगा. हे मॅच पाहून राहिला का रे? इकडे फटाके फोडणं चालू. आज दाखवते गावाकडली किचन. तर हे बघा, हे आमच्या मोठ्या जाऊबाई, माझ्यापेक्षा मोठे आहे, लहान वाटते ना. आणि हे बघा, हे सासूच्या आमच्या जे पितळचे भांडे आहे ते सासूच्या आजी आहे. आणि हे बघा गावातलं असून आमचं घर बघा, हे पूर्ण किचन मोठी आहे. किचन इथं फिल्टर आहे. फक्त मी तुम्हाला आज किचन दाखवते. हा स्वयंपाक झालेला संध्याकाळचा. आणि इकडे पण भांडी आहे. आणि गंज बघा लहान्यापासून तसं आहे. आणि इकडे छोटंसं असं स्तूप आहे. अजून दाखवते तुम्हाला आता. आणि हॉल सकाळी तुम्हाला तिकडलं दाखवण, आता अंधार आहे. तर हे बघा, हे आईबाबांचा फोटो आहे. फटाके फुटणं चालू आहे. हा इथे फोटो. आणि इथं फ्रंटमध्ये हे बघा. आणि इथं टी व्ही. छोटासा नाही म्हणू शकत, मोठा हॉल आहे. इथे 3-4 बेड आरामशीर बसतात. हा बेड आमच्या सासरेबुवा जेव्हा होते ना तेव्हा या बेडवरच नेहमी बसून राहायचे बाबा. सतत इथं बसून राहत होते, जाणार येणार लक्ष. आणि ही बैठक आहे ना ताई आपली? काय म्हणतात? पोच. हां अंगण अंगण. हे असंच ठेवलं, जेव्हा शेतीचा माल जो येतो धान्य असतं तर इथं सगळं ठेवतो, जेणेकरून त्याला हवा पण लागली पाहिजे आणि दमट वातावरणात राहिलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे मग इथं खिडकीला सुद्धा असं पॅक नाही केलं आहे, तर इथं माल आणून ठेवतो. आता माल विकला आहे ना ते तिकडलं दुसऱ्या रूममध्ये. हे बघ खायचं पाणी जे असतं त्याचं झाड आहे. आणि अंगण तर भरपूर मोठं आहे, तर ते तुम्हाला सकाळी दाखवू.
आणि आजचा स्वयंपाकांचा कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये. आज मस्त आम्ही बासुंदी केली, पुरण पुरण खाऊन कंटाळा आला होता. मागच्या वेळेस पुरणच केलं होतं ताईने, तर चला आता तुम्हाला बघितलं असेल तुम्ही किचन हॉल. आणि इकडे तर सध्या दाखवत नाही, इकडे खूप पसारा पडला. आम्ही कपडे सगळे असेच ठेवले आहे. आणि हे बघा इकडे ह्या पोर्चच्या बाहेरचा आता झाला आहे संध्याकाळचा टाईम. तर इथे आहे वॉशिंग मशीन, बाथरूम खूप मोठी आहे, म्हणजे एक किचन होतं. आणि संध्याकाळचे फटाके खूप चालू आहेत. आणि इकडे हे आहे टॉयलेट इकडे आहे. हां, आणि एवढं मोठं अंगण आहे. आता हे संध्याकाळचा टाईम आहे, तुम्हाला सकाळी उजेडात दाखवणार मी. मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, म्हटलं चला आता घरात कोणीच नाही, शांतता नाही, तर खूप कल्ला असतं, त्यामुळे ब्लॉग काही निघत नाही हॉलचा. आणि घरी आम्ही आलो म्हणजे कोण ना कोण येत राहत भेटायला, त्याच्यामुळे काही बोलणं नाही होत. आता सगळे बाहेर गेले आहे ना. आता आम्ही आमचे फोटो काढतो दोघी जणी. आणि सगळ्यात आकर्षण म्हणजे हे गेट बघा, हे गेट खूप मस्त आहे, इथं अशोक चक्र आहे. आणि हे बनवून घेतलं आहे ना ताई हे गेट, गेट पूर्ण बनवून घेतलं आहे. याला पेंट करायचा राहिला आहे ना, तर याला कलरिंग करायचा राहिला आहे, कारण का हा पुटिंग आहे भरलेला आहे ना. याला आता कलरिंग यावर्षी होणार, 14 एप्रिलच्या आधी होऊन जाईल कलरिंग, जमलेच तर यावर्षी. मुलं बाहेर फटाके फोडून राहिले. चला आता आम्ही आमचे फोटो काढतो. आणि कसं वाटलं तुम्हाला गावाकडलं घर? आणि उद्या जाणार आहे मी शेतात, तर शेतातला पण व्हिडिओ दाखवणार आहे. माझं शेत तर तुम्ही बघितलं, आता ताईचं शेत दाखवतो. माझं शेत तुम्ही मागंच बघितलं होतं, आता ताईच्या शेतात जाणार आहे उद्या, तर ते पण तुम्हाला दाखवणार. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि हे मुलं मस्त फटाके फोडून मजा करू राहिले. मला लागते भीती, ताईला पण लागते भीती. तर चला ब्लॉगला इथेच करते एंड, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता करतो आम्ही आमचं फोटो सेशन, बाय. तोपर्यंत जय भीम, जय शिवरायणी, बाय बाय.